कोरेगाव आहे, नंतर वडगाव शिरे, नंतर थेट चंदगडला गडिंगलच पार ती टोकत आहे, इतक्या लांब जायचंय. तर त्याच्यामुळं मी सकाळ सकाळी तुम्हाला माझ्या माऊलींना आणि माझ्या बांधवांना थोडा त्रास देण्याचा प्रयत्न केला. काल पण तुम्हाला यावं लागलं, आज पण तुम्हाला यावं लागलं, पण मी काल तुम्हाला शब्द दिला होता उद्या जाता जाता मी येईल अशा पद्धतीनं मी स्पष्ट सांगितलं होतं. आपल्या करावाच्या अंडर वेगवेगळ्या वस्त्या आहेत, त्या वस्त्यांवर पण वीज पडे एवढे वस्ती असेल पाहिजे. आता मी सगळ्या वस्तूंची नावं घेत नाही, तिथं पण काही असेल तर ते पहा. आता वेगळ्या प्रकारे प्रचार त्या ठिकाणी सुरू, आता कुपन चाललेली आहेत, जेवणावेळी चाललेली आहे, असं बरंच काय काही चाललेलं आहे. महिलांना देखील 500 रुपये घेऊन सभेला आणतायत. तिथल्या महिला पैसे देऊन आले का स्वखुशीने आले इथल्याच आहे. दाखवत होते चादरवर होय काही तुम्ही आहे पहिल्यापासून. त्याच्यावर जी कमी मत मिळाली ती तुमच्यामुळंच मिळाली. अहो तुम्ही दिलं त्याच्यामध्ये, ज्या बाकीच्या दिली नाही त्याच्यामुळं आपण कमी झालो दिलंही झालं. त्याकरता आमची सर्वांना विनंती आहे, तुम्ही लोकसभेला तुम्हाला पाहिजे तसे वागला तो तुमचा अधिकार आहे. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. पण आता आजपर्यंत बारामतीच्या सर्वांगीण विकासाच्या करता केलेल्या कामाची आठवण कुठंतरी करावागसकरांनी ठेवावी. आपला करावागसचा रस्ता सरळ करताना काय काय आपण कृत्या केल्या ते आपल्याला माहिती, परंतु त्याचा मोबदला पण आपण दिला. आता रस्ता सरळ झालाय कोणाच्या लक्षात पण येत नाही की असं तिला वळावं लागायचं, ऍक्सिडेंट व्हायचे. कधी कधी मलाही भीती वाटायची की बाबा तिकडनं येताना गाड्या त्या घरात शिरतायत का काय कोणाला माहिती. पण अशा पद्धतीने वेळी वाकडी वळणं काढायचं काम आपण केलंय, वेळे वाकडे प्रकार थांबवायचं काम आपण केलंय. आपल्या नेपथ वळणपासूनच इकडनंच आपली रेल्वे आता जाणार आहे, त्या रेल्वेचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माझ्या करावागसकरांना होणार आहे. सगळ्यात स्वस्त प्रवास रेल्वेचा असतो, मालाची आवक जावक करण्याच्या करता देखील त्यांचा जो दर असतो तो मर्यादित आहे. आणि म्हणून करावागसकरांनो, उद्या तर मी तुम्हाला तिथं मार्गदर्शन करीलच, पण मी ठरवलेलं होतं की ज्या गावामध्ये जरा कमी मतं पडलेली आहेत तिथं जाऊन स्वतः भेटायचं, म्हणजे पुढच्या वेळेस कमी मतं पाडू नका. नाहीतर कमी मतं पडल्यावर ही येतो, पुढच्या वेळेस कमी मतं पडल्यावर मग काय करेल. राहू दे ते दाखवत आहे का. हा बोला इतकं बोला. दादा मी रुई पाटील राहणार आहे दादा. मला मगाचं सांगायचं राहिलंय, आपण करा निरा उपसा सिंचन योजनेचं पाणी इथपर्यंत येते ना, त्याच्यामध्ये आपण पुरंदर उपसा सिंचन योजना जरकेवाडी तलाव ते करावागसचा, आता मी तिथं चोपडकोटीचं काम सुरू केलेलं आहे. ते पाणी ते झाल्यानंतर नवीन पंप नवीन मोटारी हायस्पीडच्या टाकल्यावर तिथं गंजलं मिंजलं ते सगळं काढून टाकतोय. ते एकदा स्वच्छ पाणी घ्यायचं नाही, परंतु नदीचं ते आल्यानंतर पिकाच्या योग्यतेचं त्यावेळेस मला ही आठवण झाली. 5 सभा होत्या, आज तर 6 सभा लागलेल्या. मित्रांनो, मी गाव भेट जाऊन निवडण खरं तर मला सगळ्याच गावांच्या मध्ये फक्त होतं, पण मला महाराष्ट्रातलं बाकीच्या जागा मी एकटा निवडून उपयोग नाही. जेवढे माझे जास्त आमदार निवडून येतील तेवढं महाराष्ट्राच्या ठिकाणामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करता येतं, महायुतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करता येतं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मला 5 वर्षांपूर्वी निवडून दिलं, तुम्ही सर्वात जास्त मताधिक्य निवडून दिलं. त्यावेळेस मी आपल्या बारामती तालुक्याला राज्यामध्ये सगळ्यात जास्त निधी आणण्याच्या करता यशस्वी झालो. जवळपास 9,000 कोटी रुपयाचा निधी हा माझ्या बारामती तालुक्याच्या करता आपल्या सुखसोयी करता आपल्या सुविधा करता आपण त्या ठिकाणी आणला. आपल्याच करावागसचं जर बोलायचं झालं तर एकूण करावागसचा निधी आपण 15 कोटी रुपये निरावागसच्या
सॉरी करावागाच्या गावासाठी दिला. आज करावागाच गावाची लोकसंख्या किती? पूर्वीच करावागाच कसं होतं, आताच करावागाच कसं झालं? आज वेगवेगळ्या पद्धतीनं 15 कोटी रुपये दिल्यामुळं तुम्ही अनेक प्रकारच्या सुधारणा करून घेतल्या. त्याच्यामध्ये शेवटी किती सरपंच उपसरपंच गावातल्या प्रमुखांनी ठरवलं की या गोष्टी करायच्या, बाजाराच्या संदर्भात ते ओटे बांधायचे, रस्ते चांगले करायचे, पिण्याचं पाणी द्यायचं, लाईटची व्यवस्था करायची, मूलभूत ज्या गरजा असतात त्या ठिकाणी द्यायच्या, तरी त्याला निधी लागतो. माझं एवढंच म्हणणं असतं की तो निधी देत असताना तो निधी सरकारने लागला पाहिजे. पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला ग्रामपंचायतीचं कार्यालय होतं, आज इथं जे मंदिर आणि तुम्ही सभागृह सभामंडप बांधलाय त्याला एक वेगळ्या प्रकारचं गावाच्या वैभवामध्ये देखील भर पडण्याचं काम झालेलं आहे. इथं गरीब वर्ग राहतो, इथं कामधंद्याच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं जाणारा पण वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आणि मागासवर्गीय समाज आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदानं राहतात. परंतु करावागसकरांनो या सगळ्या गोष्टी करत असताना आज आपल्याला पुढं अजून बरेचसे प्रश्न सोडून द्यायचे, म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याच्या करता आलो. इथं काही माझ्या मायमाऊली बसल्या, आज त्यांना मी लाडकी बहीण योजना दिली, खूप पॉप्युलर झाली, खूप लोकप्रिय झाली, महिला खुश आहे, महिलांना पैसे मिळाले, बहुतेक महिलांना 7,500 रुपये मिळाले ना. काही काही घरात मी खोटं नाही सांगत, तिथं जात पात भेद असं काही बघितलं नाही, 4-4 महिला असताना आणि त्यांनी पहिल्यापासून पैसे जर घेतले नाही नंतरच्या टप्प्यात पैसे आले तर 15-30 हजार रुपये त्यांना इथे त्या घरात मिळाले. जिथं 2 महिला असतील तिथं त्या पद्धतीनं पैसे मिळाले. आम्ही तुम्हाला सबल करण्याच्याकरता, सक्षम करण्याच्याकरता माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की माझी गरीब महिला ही रोजगार अभिषेक कामावर जाते, गरीब महिला ही खुरपणीला जाते, गरीब महिला धुणंभांडी करते, त्याच्यामध्ये झाडूपोचा करते, स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन त्यांच्या ठिकाणी शहरी भागामध्ये करते, झोपडपट्टीमध्ये राहते आणि तिला बऱ्याचदा लग्न झाल्यानंतर काही स्वतःला घ्यावंसं वाटतं पण नवरा म्हणतो की आपल्याला काटकसर करायची, नको पुढं बघू. घरातले सासू सासरे असले तरी त्यांचं त्या ठिकाणी सासूरवास असतोच, त्याच्यामध्ये मुलं मुली जन्म त्यांना जन्मला घातल्यावर त्यांच्याकडं पण पकडण्याचा दृष्टिकोन त्या महिलेचा जास्त असतो. मी सगळीकडे सांगतो, सकाळी लवकर उठायचं काम ती महिलाच करते आणि घरातलं सगळं आवरण्याचं काम पण तीच करते आणि रात्री पण उशिरा झोपायचं काम, कडी लावायचं घराचं काम तीच करते. एवढे कष्ट घेणारी महिला कधी आपण हा विचार केला नाही, पुरुषांनी केला नाही, आम्ही पण त्याला जबाबदार आहे की बाबा हिला कधी करावागसमधनं माझ्या बारावतीच्या मार्केटला आल्यानंतर आपण आपल्याकरता हेच काहीतरी घ्यावं असं तिला वाटतं. पण तिचं मन ती मुरडते, मनाला आवर घालते आणि म्हणते नको पुढं बघू. दिवस तर निघून जातात, पुढं बघू पुढं बघू पुढं बघू पुढं बघून किती वर्ष थांबायचं. आणि म्हणून आम्ही 45,000 कोटी रुपये वर्षाला जाणार आहे परंतु त्या सगळ्या जाती धर्माच्या गरीब महिलांच्या घरी जात आहे. त्याचं अर्थ कारण अर्थ चक्र फिरण्याच्या करता मदत होतीये. त्याच्यातून छोट्या मोठ्या दुकानाला एक धंदा मिळतोय आणि हे सगळे एकमेकावर अवलंबून आहे. त्याकरता ही योजना दिली, मोदी जन्माला आल्यानंतर 1,00,000 रुपये एक लाख ही योजना दिली. त्याच्यामध्ये मुलींचं गरिबांचं शिक्षण 50% होतं, ते तुला कुठं मिळतात, त्याला पैसे मिळतात त्यांनी सांगायचं, चालू ठेवायची का नाही, हा चालू ठेवायची म्हटलं तर 20 तारखेला घड्याळाला बटन दाबा मग ती चालू आहे. पहिल्या नंबरला घड्याळ आहे. दुधाच्या संदर्भातलं 7 रुपये अनुदान देण्याची योजना चालू ठेवायची असेल तर तुम्हाला घड्याळाचं बटन दाबावं लागेल. तुम्हाला 20 माफीची योजना 3-5-7.5 0 ची बिल आली ही पुढे चालू ठेवायची असेल तर तुम्हाला घड्याळाचं बटन दाबावं लागेल. हे दाबल्यानंतर महायुतीचे जास्त आमदार निवडून आल्यावर आम्हाला सरकार स्थापन करता येईल. सरकार स्थापन केल्यानंतर पुढे 5 वर्षाच्या या योजना पुढे चालू राहतील. आज हा निधी तुम्हाला मिळालाय. आम्ही प्रत्येक गावाचा जाहीरनामा काढलाय. माझ्या करावागसकरांना काय पाहिजे, त्या जाहीरनाम्यामध्ये
करावाजला केलं काय याच्यामध्ये ते दिलेलं आहे. हे काम केली ही या काही आणि ही काम करायची. ही करण्याच्या कामामध्ये यदा कदाचित गावकऱ्यांनो, मायमाऊली आणि बांधवांनो कुठलं राहिलं असेल हे काय अगदी हे जसंच्या तसं होणार तोपर्यंत पुढचं होणार नाही असं नाही. जे तुमच्या फायद्याचं असेल, जे गावच्या विकासाचं असेल, जे गावातल्या जास्तीत जास्त लोकांना मदत करणार असेल त्या कामाला आणि त्या बाबतीमध्ये प्राधान्य देणार आहे. त्याच्यात काही काँक्रीटचे रस्ते आहेत, काही भुयारी गटार आहेत, काही भुयारी गटारच बऱ्यापैकी आहे. एक गोष्ट खरी आहे, एखाद्या गावाचा विकास व्यवस्थितपणे व्हायचा असेल, रोगराई कमी त्या ठिकाणी पसरायची असेल तर अंडरग्राऊंड ड्रेनेज भुयारी गटार हे त्या ठिकाणी लागतंय. करावाच करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अजून महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी भुयारी गटार झाली. जिल्ह्याची ठिकाणं आहे का? तुमचं जिल्हा नाही, तालुका नाही, एक आपलं गाव, त्या गावात आपण करतोय. कधीतरी जरा लोक शांत ठेवून विचार करावे कशामुळे होत. बऱ्याचदा माझे लोक म्हणतात की दादा तुम्ही इतकं झटपट काम करता की त्याची किंमतच राहत नाही. काही जण म्हणले तहान लागायच्या आधीच पाणी देतात, त्याच्यावरच्या पाण्याचं मृत्यू राहील. तहान लागली जरा इकडं तिकडं त्याला हालचाल करून दिल्यावर पाणी दिलं, हा यांनी मला पाणी दिलं, तहान पाणी दिलं. ही तहान लागायच्या आधीच पाणी दिल्यावर तहान पण बाकायचा प्रश्न नाही आणि त्या पाण्याचीही किंमत नाही. असं होऊ देऊ नका. माझी सगळ्यांना विनंती, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांगला झटका दिला, चांगला झटका दिला. चोर काय काय म्हणतात, चोर काय झटका दिलेसा लगा, चोर का झटका दिलेसा लगा. आता तसं काही होऊन देऊ नका. आता मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय, गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका. गावच्या पुढाऱ्यांना मी असं वागायला सांगत नाही, त्यांनी चांगलंच वागावं, पण हे चुकीचे वागले हे अजित पवारचे लई पुढं माग करत होते. आता अजित पवारला जाणकारी उभं राहिलो द्या ना त्याला, काय जाणकारी काय करायचं त्याला बाबा, तो माझं काही म्हणणं नाही. पण तो राग किंवा तालुक्यातल्या पुढाऱ्यांवरचा राग असेल तर, नसेल तर सोडून द्या, पण तो पण असेल तर तो मला काही काढू नका. ही माझी तुम्हाला हसवून बांधवांना विनंती, माझ्या सगळ्या सहकार्यांना विनंती. काम करताना 100% करावाजत करावं काम होतात अशाचा अर्थ, परंतु आम्ही मनापासून ती कामं करण्याचा प्रयत्न करतो. काम करताना जात पात भेदभाव धर्म काही बघत नाही. त्या माणसाला मदत होती ना, त्या गावाला मदत होती ना, त्याच्यातला गावचा प्रश्न सुटतो ना, ही आमची त्याच्यामधली भूमिका असते. आणि म्हणून हे एकदा आपण समजावून सांगावं त्याकरता तुम्हाला एकदा विनंती करावी. आज उद्याच्याला आपली नेहमीसारखी सभा आहे. कुठं ठरली हो सभा? राजवर्धन तुझ्या जागेवर नाही वाटत, जरा पुढं. हा जनसन्मान यात्रेला महिला मोठ्या प्रमाणावर आलेल्या होत्या, ते जरा मोठं ग्राउंड आहे, तिथं थोडस पावलं जास्त चालावं लागेल. वेळेमध्ये या, कारण उद्या पण मला सकाळी एका बीडला जायचंय, त्याच्यानंतर इंदापूरला जायचंय, फलटणला जायचंय, आणि मग बारामतीला जायचंय. मला चार सभा आहेत, त्याकरता मी लवकरच जायचा प्रयत्न करणार आहे. आज पण माझ्या सहा सभा आहेत, आता मला निघावं लागेल. आज पण आष्टी आहे,